नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विदर्भ नागपूर स्पेशल सावजी स्टाईल काळा मसाला बघणार आहे किंवा याला गोडा मसाला पण म्हणतात काही भागामध्ये हा मसाला एकदम झणझणी तसा आणि खूपच टेस्टी होणार आहे या मसाल्याने आपली भाजी किंवा जेवणाला अगदी लज्जत वाढणार आहे जेवणाची बघा काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला मसाला बनवण्यासाठी हे बघणार आहे आपण बघा तेजपान आहे हे तमालपत्र दगडफूल घेतलेला आहे जावेत्री घेतलेली आहे कलमी घेतलेली आहे मोठी इलायची मसाला इलायची बघा स्टार यासोबतच एक सुंठचा तुकडा घेतलेला आहे मी ड्राय झिंजर दोन हळकंड घेतलेले आहे आपल्याला हळकंड तळून घ्यायचे आहे हिरवी विलायची घेतलेली आहे वेलची लोंग घेतलेली आहे खसखस घेतलेली आहे शहाजिरं घेतलेलं आहे मेथीदाना मिरे चना डाळ हे गुंटूर मिरची आहे बघा लाल मिरची हे खोबरं आहे किसून घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहे पांढरे धणे घेतलेले आहे आणि जिरं घेतलं आहे यासोबतच आपल्याला एक जायफळ पण लागणार आहे आणि तेल घेतलेलं आहे मसाला भाजण्यासाठी हे सर्व मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे मी तुम्हाला नंतर ग्रामचं आणि चम्मचचं वजन सांगणार आहे बघा आता आपल्याला शंभर ग्राम धणे घ्यायचे आहे वाटीने म्हणाल तर दोन वाट्या आहे मोठ्या वाटीने दोन वाटी ग्रामने शंभर ग्राम याला छान भाजून घ्यायचे आहे अगदी मंद याच्यावर भाजायचे फार गॅस मोठी करायची नाही लो टू मध्ये भाजून घ्यायचे फार मोठी गॅस केली की धने करपतात बघा आपले धने झालेले आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मसाले सर्वात आधी धने टाकायचे एक वाटी खोबरा किस घेतलेला आहे मी याला पण छान भाजून घ्यायचं अगदी गोल्डन कलर येतपर्यंत गॅस फार मोठा करायचा नाही लो टू मिडियम ठेवायचा हा मसाला खूपच टेस्टी लागतो आणि भाजीमध्ये टाकला ती भाजीची चव अगदी खूपच टेस्टी लागते बघा याचा कलर चेंज झालेला आहे आता आपला खोबरं झालेलं आहे काढून घेऊया आता आपण जिरं टाकणार आहे पन्नास ग्राम जिरं कपाणी म्हणाल तर वन फोर कप आता आपल्याला तीळ टाकायचे आहे बघा पन्नास ग्राम तीळ आहे तीळ पण छान भाजून घ्यायचे आहे तीळ भाजायला फार वेळ लागत नाही तीळ काढून घ्यायचे त्यानंतर आपण खसखस टाकणार आहे एक चम्मच खसखस हे सर्व ड्राय मसाले आहे यामध्ये तेल टाकायचं नाही सर्व ड्राय मसाले भाजून घ्यायचे मसाला बनवायला थोडा वेळ लागतो थोडी मेहनत लागते पण खूपच टेस्टी भाजी बनते मसाल्याने बघा खसखस पण झालेली आहे आता आपण शहाजीरं टाकणार आहे शहाजिराला पण फार वेळ लागत नाही अगदी एखादं मिनिट पण नाही लागत बघा झालेलं ला आहे आता आपण लौंग आणि वेलची टाकणार आहे आठ ग्राम लौंग घेतलेली आहे आणि पाच मी पाच ते सहा विलायची घेतलेली आहे दोन्ही एकत्र एक टाकून थोडंसं तेल टाकलं आहे यामध्ये बघा कशी तडतड फुटत आहे झालेली आहे आता मिरे टाकायचे आहे पाच ग्राम टेबलस्पून म्हणाल टेबल तर एक टेबलस्पून थोडं तेल टाकून मिरे पण छान भाजून घ्यायचे बघा सर्वात जास्त वेळ लागतो तमालपत्र आणि दगडफूल भाजायला ते छान होऊ द्यावं लागते नाहीतर मसाला आपला लालसर होतो काळा होत नाही बघा मिरे पण झालेले आहे आता आपण मसाला वेलची टाकणार आहे तेल फार टाकायचं नाही अगदी थोडं थोडं तेल टाकायचं नाहीच्या बरोबर तेल जर जा आपण जास्त टाकलं तर आपला मसाला एकदम तेल ऑइली ऑइली होतो त्यामुळे जास्त तेल टाकायचं नाही बघा वेलची पण झालेली आहे आता आपण स्टार फूल टाकूया किंवा याला चक्रफूल पण म्हणतात सात ग्राम घेतलेला आहे मी आठ ते दहा फु फुलं असेल हे आपण जर काउंट केले तर याला पण छान भाजून घ्यायचं अगदी फार वेळ लागत नाही अर्धा एक तासामध्ये आपला मसाला तयार होऊन जातो बघा जायपत्री घेतलेली आहे आता पाच ग्राम आहे हे ग्रॅमणी म्हणाल तर आपण जर वाण्याच्या दुकानात गेलं तर हे सर्व साहित्य आपल्याला मिळते आता दगडफूल घेतलेला आहे पाच ग्राम याला छान भाजायचं एकदम खरपूस भाजायचं दगडफुलला आणि तेजपानला एकदम मस्त भाजायचं घरचा मसाला अगदी सुरेख लागतो आणि खूपच टेस्टी भाजी होतात बाहेरून आपण मसाला आणला तर त्याला तेवढी टेस्ट नसते थोडी मेहनत लागते पण नक्की घरीच करून बघा तुम्ही हा मसाला बघा झालेलं आहे आपलं दगडफूल आता आपण तमालपत्र टाकणार आहे थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं अगदी छान भाजायचं आहे आपल्याला हे थोडा कलर चेंज होतपर्यंत भाजायचं मंद गॅसवर भाजायचं हे कारण लवकर जळते पातळ असतात हे पानं गॅस अगदी मंद ठेवायची मोठी करायची नाही बघा आपली पाण्यात पण झालेले आहे आता मी एक चम्मच मेथीदाना घेतलेला आहे याला पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा मेथीदाण्याचा सुवास येतो बघा झालेला आहे मेथीदाना आता मी चना डाळ घेतलेली आहे दोन टेबलस्पून याला पण छान गोल्डन ब्राऊन कलर येथपर्यंत भाजून घ्यायची कच्ची ठेवायची नाही डाळ नाही तर आपला मसाला काळा होत नाही पांढरा दिसतो एकदम मंद आच्यावर भाजायचा बघा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे झाली आहे आता आपण काढून घेऊ याला आता आपल्याला दालचिनी भाजायची आहे दालचिनी पण लवकर होते फार वेळ लागत नाही बघा तेल आहेच कढईमध्ये मी तेल टाकलं नाही पुन्हा त्याच तेलात भाजून घेत आहे यामध्ये सुंठचा तुकडा टाकून द्यायचा एक सोबतच होऊन जाणार जेव्हा आपण बारीक करू तेव्हा सुंठ आणि हळकंड छान बारीक करायचे पहिले नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे नाहीतर आपला मिक्सरचा पॉट खराब होऊ शकतो बघा हे झालेलं आहे आता आपण दोन हळकंड घ्यायचे थोडं तेल टाकायचं आणि याला छान तळून घ्यायचे हे छान टम्म फुगणार बघा आता मिरची घेतलेली आहे पन्नास ग्राम याला पण छान भाजून घ्यायचं बघा बघा आपली मिरची पण झाली आहे भाजून आता आपण काढून घेऊया बघा सर्व मसाले मी काढून घेतले आहे असे ताटामध्ये एका परातीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि थंड होऊ द्यायचे एक जायफळ घेतलेलं आहे बघा याला छान कुटून घ्यायचं हळकंडाला पण कुटून घ्यायचं आणि सुंठ पण कुटून घ्यायची सर्व मिक्स करायचं आणि थोडं थोडं करून मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला काढायचं आहे किंवा तुम्ही गिरणीमधून पण काढून आणू शकता पण हे थोडंच आहे त्यामुळे आपण घरीच काढू शकतो बघा थोडं थोडं काढायचं फार वेळ लागणार नाही पण मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा त्यानंतरच काढायचा बघा बघ किती छान बारीक झालेला आहे एका चाणीच्या मदतीने आपण गाळून घेणार आहे याच पद्धतीने आपण सर्व मसाला बारीक करून गाळून घेणार आहे बघा बघा माझा एवढा मसाला तयार झालेला आहे जवळजवळ हा अर्धा किलो मसाला तयार झालेला आहे अर्धा किलोला पन्नास ग्राम कमी आहे फक्त बघा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे काळा सुवास ते एकदम घरभर दळबळत आहे आता मी एक छान काचेची भरणी घेतलेली आहे त्याला कोरडी करून घेतली स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली आणि त्यामध्ये हा मसाला भरून ठेवणार आहे तुम्हाला जर रोजच्या जेवणात पाहिजे असेल तर तुम्ही थोडा एका भरणीमध्ये बाजूला काढून ठेवा म्हणजे त्याला रोज हात लावण्याची गरज नाही बघा तयार आहे आपला काळा मसाला जेवणाची लज्जत वाढवणारा काळा मसाला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद